हल्ला वगैरे काय झाला नाही. शिवसेना भवनावर हल्ला करण्याची हिम्मत कोणात नाही. हा नक्कीच काही लोक एक टोळी आली होती, एक टोळका आलं होतं. पुढे कशाकरता आले होते, त्यांचा संबंध काय हे समजून घेतलं पाहिजे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे. हुतात्मा स्मारक ज्या कारणासाठी आपण आपला स्वाभिमान म्हणून अस्मिता म्हणून जपतो किंवा पाहतो, त्याच अस्मितेचं प्रतीक महाराष्ट्राच्या शिवसेना भवन. तुमचे राजकीय मतभेद असू शकतात, पण ती बाळासाहेब ठाकरे यांची वास्तू, मराठी अस्मितेचं प्रतीक असलेलं वास्तू आहे. तुम्ही त्याच्यावरती चाल करण्याचा प्रयत्न केल्यावरती शिवसैनिक आणि मराठी माणूस गप्प बसेल का? आणि मुळात कारण काय? तुम्ही म्हणता की राम मंदिरासंदर्भात काही आरोप केले, कोणी आरोप केले? तर तुम्हाला काय लिहिता वाचता येतं का? तुमचं काय शिक्षणाचा गंध आहे का? सामनामध्ये काय लिहिलं आहे ते वाचा, किंवा आमचे शिवसेनेचे प्रवक्ते काय नक्की बोलले आहेत ते ऐकून घ्या. जे आरोप झालेले आहेत त्या आरोपांची चौकशी वर जमीन घोटाळ्यासंदर्भात, आणि जर ते आरोप वेशबुद्धीने केले असतील राम मंदिराच्या संदर्भात बदनामी करण्यासाठी, तर आरोप करणाऱ्यांनाही सोडू नका, त्यांच्यावर कारवाई करा, असं सामनाच्या अग्रलेखामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे. ह्याच्यावरती एखाद्याला मिरच्या का झुंबाव्यात? भारतीय जनता पक्षावरती कुठेही थेट आरोप केलेला नाही आहे की हा घोटाळा भारतीय जनता पक्षानं केलेला आहे असं कुठे म्हटलं आहे का? राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यास ही एक स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे, त्याच्यामध्ये नेमलेली माणसं ही स्वतंत्र आहेत. मग त्यांच्याशी काही बीजेपीचे कार्यकर्ते आहेत का? नाही ना. खुलासा विचारणं हा या देशात काय गुन्हा झाला का? एक आरोप होतो आहे आपल्या श्रद्धेच्या संदर्भातल्या वास्तूसंदर्भात, आणि त्या आरोपावरती जर लोकांनी खुलासा विचारला, माहिती मागितली, तर तो का गुन्हा आहे का? ज्यांनी काल हा हल्ला करण्याचा किंवा पुढे येण्याचा प्रयत्न केला सेना बनवण्याच्या दिशेनं, त्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलेला आहे. हा प्रसादापुरताच मर्यादित राहू द्या, त्यांना शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नये. पूर्ण विषय संपलेला आहे, आमच्याकडून विषय संपलेला आहे. धन्यवाद. शेलारांनी म्हटलं आहे की मला एकदा तशाच तसं उत्तर दिलं जाईल. बताई मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे संभाजी महाराज 5 जुलैचा अंतिम. बरोबर आहे, आज संध्याकाळी त्यांची भेट आहे. 2 प्रमुख लोक चर्चा करतील, आणि महाराष्ट्रातलं कायदा सुव्यवस्था शांतता आणि सामाजिक एकोपा कायम राहावा या संदर्भात दोन्ही नेत्यांचं एकमत आहे. चर्चा व्हायलाच पाहिजे, चर्चेतूनच प्रश्न सुटतील. आरक्षणाचे चक्रव्यूहार असं जातं काय? कारण ओबीसीसुद्धा आक्रमक झाले, कारण नाटकात परमविज्ञानांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. आरक्षण हा विषय फार नाजूक झालेला आहे. प्रत्येक जात आणि धर्म देशभरामध्ये आरक्षणाचा मुद्दा घेऊन समोर येतो आहे. त्याच्यामुळे आरक्षणाच्या संदर्भात एक राष्ट्रीय धोरण केंद्रीय सरकारला ठरवावंच लागेल, आणि त्यासाठीच मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, अजित पवार आणि अशोक चव्हाण हे पंतप्रधानांना भेटलेले आहेत. निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. बरं, राणा देखा शिवसेना भवन के सामने मारपिटाई की गई भाजपा के कार्यकर्ताओं की, और शिवसेना और भाजपा के बीच में पहली बार ऐसा हुआ? नहीं, पहली बार ऐसा नहीं हुआ है. जब भी किसी ने शिवसेना भवन की तरफ आँख उठाकर देखा है तब तक इस प्रकार का राड़ा हुआ. शिवसेना भवन एक सिर्फ एक राजनीतिक दल का मुख्यालय नहीं है. शिवसेना भवन ये महाराष्ट्र की अस्मिता का एक सबसे बड़ा प्रतीक, स्वाभिमान का प्रतीक. हमारे मतभेद हो सकते हैं किसी से किसी मुद्दे पर, लेकिन अगर आप शिवसेना भवन की तरफ आँख उठाकर देखेंगे तो उनको इस प्रकार से प्रसाद मिलेगा. मैं आपको बताता हूँ, और मैं ऑन रिकॉर्ड बोल रहा हूँ, चाहे कोई भी हो,
इससे पहले भी 40 साल 50 साल में जब भी कोई किसी संगठन या संस्था ने इस प्रकार की हरकत की है तो उनको इसी तरह से जवाब दिया है, आगे भी दिया जाएगा। मैं आपको ये ऑन रिकॉर्ड बार बार बोल रहा हूँ, आप हम सत्ता में रहे या न रहे हमें कोई फर्क नहीं पड़ता है, लेकिन शिवसेना भवन हमारे स्वाभिमान का प्रतीक है, वो बालासाहेब ठाकरे जी के वास्ते है। सर 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 प्रदीप शर्मा यांच्या घरी सर छापेमारी झालेली, प्रदीप शर्मा यांच्या मला या संदर्भात माहिती आहे, पोलीस कारवाई असेल तर त्या कायदेशीर बाबी कोणी पडणं आता योग्य नाही, पोलीस